तर हे नाळ्याचं काम चालू होतं आणि 2.5 वर्षाचा मुलगा हा नाळ्यामध्ये आज पडून त्याचा मृत्यूदेह झालेला आहे. कोण जबाबदार आहे याला? आता ह्याला बघायचं तर नगरपालिकाच जबाबदार आहे. जर तुम्ही कामं घेतलेली आहेत तर पूर्ण कामं केलेली पाहिजेत. आज बाजूला यांच्या इथं समोरला बाथरूम आहे. बाथरूमला लहान मुलं मोठी अशी येत राहतात. मुलांचा काय भरोसा? इथं खेळायला पाय घसरून पडल्यानंतर जबाबदार तर नगरपालिकाच असणार याला. काय काम चालू होतं तिकडे? आता तिकडे पुढे जे नाल्याचं काम चालू होतं आणि अर्ध्यातून स्टॉप केलेलं आहे. कधीपासून स्टॉप आहे ते? माझ्या मताने तर मला वाटते मी हे बघतो ना तेव्हापासून 3-4 महिन्यापासून हे काम चालू असेल ना हे, आणि अर्ध्यातून हे स्टॉप केलेलं आहे. आणि हा बघतो तुम्ही बघू शकता इथं गाळ काढून ठेवलेला आहे आणि याचं काम असं चालू होतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.